स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशनाचं वातावरण तापलंय. अधिवेशनामध्ये सावरकरांवरून वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. मी सावरकर टोपी घालून भाजपा आमदारांनी घोषणाबाजी केली आहे. सावरकरांवरून शिवसेनेला कोंडी पकडण्याचा भाजपचा दावा आहे आणि त्यासाठी संपूर्ण तयारी सुरू करण्यात आलेली आहे. सावरकरांच्या मुद्द्यावर भाजपा आमदार आक्रमक झालेत. मी सावरकर असं लिहिलेलं भगव्या रंगाच्या टोप्या घालून विधानभवनात ते पोहोचलेत आणि विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आहे. तर अधिवेशन सुरू होताच विरोधी पक्ष भाजप सावरकरांचा मुद्दा विधानभवनामध्ये उपस्थित करणार आहे आणि सावरकरांच्या मुद्द्यावरून प्रमुख विरोधी पक्ष भाजप शिवसेनेला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. हिवाळी अधिवेशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची पहिली परीक्षा ठरणार. तर सावरकरांच्या मुद्द्यावरून आक्रमक भाजप आमदारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे. दिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक झालेले आहे. सावरकरांच्या मुद्द्यावरती जे आहे ते आक्रमक पाहायला मिळते. आपल्या सोबत भाजपचे आमदार आहेत, काय सांगाल? पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक झालेले. राहुल गांधीने क्रांतीसूर्य सावरकरांचा जो अपमान केला आहे, पूर्ण देश याचा विरोधात आहे. राहुल गांधींनी माफी मागावी हे विधानसभेमध्ये आमची मागणी आहे आणि देशभरात सुद्धा ही भारतीय जनता पक्षाची मागणी आहे. सभागृह चालू सभागृहाचा विषय सभागृहात ठरवूया. ज्याप्रमाणे बाहेर आक्रमकपणा आहे तोच आत्मसमर्पणा राहुल गांधी माफी मागेपर्यंत पूर्ण देशभरात राहणार आहे. काय सांगा तुम्ही? राहुल गांधींचा सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा सावरकरांचा अपमान. काय सांगाल? टोपी घातलेली आहे मी पण सावरकर अशी यायची काय भूमिका असणार आहे? राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केलेला आहे आणि आम्ही त्यांचा निषेध करतो आहोत. चंद्रकांत पाटील आपल्या सोबत आहे, काय सांगाल? माफी मांगो, माफी मांगो, राहुल गांधी माफी मांगो. पाहतोय आपण पहिल्या दिवशी जे आहे ते भाजपचे आमदार जे आहे ते आक्रमक झालेले आहे. सावरकरांच्या मुद्द्यावरती जे आहे ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशा प्रकारची मागणी जी आहे ते भाजपच्या आमदाराकडून होताना पाहायला मिळते. पाहतोय विधानभवनाच्या पायऱ्यांवरती भाजपचं हे आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे. विरोधक जे आहे ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात. पाहतोय आपण चंद्रकांत पाटील आहे, त्याचप्रमाणे इतर सगळे जे आमदार आहेत ते या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आक्रमक होताना पाहायला मिळतात. एकूण जर पाहिलं तर हा आक्रमकपणा पाहायला मिळतोय. भाजपचे सगळे नेते जे आहे ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. एकूण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते भाजपमध्ये एक पाहायला मिळतोय. आपल्या सोबत जे आहेत सर काय सांगाल? असं म्हणणारे उद्धवजी आज चूक का आहे हा प्रश्न महाराष्ट्राला पडतो आहे आणि म्हणून महाराष्ट्र आणि देश स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. आपण या ठिकाणी सावरकरांचा झालेला अपमान आम्ही सहन करणार नाही, राहुल गांधी यांनी माफी मागावी असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. पाहतोय पहिल्याच दिवशी जे आहे ते भाजपचे आमदार या ठिकाणी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन राकेश राजू सुरणे, साम टीव्ही.